आकाशगंगा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित तीर्थयात्रेसाठी प्रभाग क्रमांक 1 मधील 500 नागरिक रवाना झाले. भवानीपेठेतील आकाशगंगा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजय कणके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महालक्ष्मी, रंकाळा तलाव, शाहू महाराज पॅलेस, कण्हेरी मठ, ज्योतिबा, गणपतीपुळे, प्राचीन कोकण, नरेंद्र महाराज मठ, नरसोबाची वाडी आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 लक्झरी बसच्या माध्यमातून 500 नागरिक तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. याविषयी अधिक माहिती हिरा आट्टे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे देवदर्शन यात्रा आकाशगंगा नवरात्र महोत्सव मंडळ आकाशगंगा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख पालक यांच्या आशीर्वादाने आमचे मंडळाचे आधारस्तंभ संजयभैया कणके व नगरसेवक राजश्री ताई कणके यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा कोल्हापूर, गणपतीपुळे, एकमुखी दत्त, ज्योतिबा, बाळूमामा ह्या ठिकाणी 4 लक्झरी बसेसच्या माध्यमातून घेऊन जात आहे. जेवण, राहण्याची सोय सर्व काही 1600 रुपयांमध्ये करत आहे. आकाशगंगा नवरात्र महोत्सव मंडळ या मंडळाकडून दरवर्षाप्रमाणे हे चौथंदा आम्ही ट्रीपला घेऊन जात आहे. या ट्रीपचं माननीय विजयकुमार पालकमंत्री विजयकुमार देशमुख महालक यांच्या आशीर्वादानं व आकाशगंगा मंडळ त्याच्या हेतून आम्ही अष्टविनायक गेल्या वेळेस अष्टविनायक केलं होतो. त्याच्या गेल्या वेळेस शिर्डी साईबाबा वगैरे झालं होतं. यावेळेस कोल्हापूर महालक्ष्मी, गणपतीपुळे, ज्योतिबा, माडेश्वर या बाळूमामा हे असले हे 3 दिवसाचं ट्रीप आहे. शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ट्रीप करत आहोत आणि 220 लोक आम्ही इथनं घेऊन जात आहोत. या प्रसंगी मंडळाचे संस्थापक संजय कणके, अध्यक्ष हिरालाल आट्टे, उपाध्यक्ष बालाजी दासरी, बसवराज चाकाई, श्रीकांत कट्टीमनी, व्यंकटेश कणके, अप्पा दासरी, परशुराम ममाणे, सुनील कणके, संतोष बसळे, यल्लप्पा माने, सागर पाटील, अप्पू हिपळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संजय कणके मित्रपरिवार उपस्थित होता.